राहुल गांधींच्यावर सुरतच्या कोर्टने निर्णय दिल्यानंतर आज अचानकपणाने इतक्या तातडीने देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला असं तडकाफडकी त्याची खासदारकी रद्द करण्याचा प्रसंग भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे। या देशामध्ये विरोधकांना चिरडण्याची जी शक्य असेल त्या मार्गाने चिरडण्याची पद्धत आता सध्या सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीचे खासदार लक्षद्वीपचे फैजल यांना देखील कोर्टाने निर्णय दिल्यानंतर तडकाफडकी त्यांची खासदारकी रद्द करण्याचं काम करण्यात आलं, त्यावर कोर्टानेच त्यांना न्याय दिला आणि त्यांची खासदारकी थांबली वाचली। आज हे दुसऱ्या वेळेला विरोधी पक्षाच्या खासदारांना तात्काळ त्यांची खासदारकी रद्द करण्याची घाई लोकसभेतनं झालेली आहे। महाराष्ट्रात तर अशा अनेक घटना आहेत की ज्यामध्ये विरोधी पक्षात आहे म्हणून त्याला अटक झालेली आहे, म्हणून त्यांच्यावर IT ED बाकीची सर्व कायदेशीर जे काही मार्ग असतील त्या सर्वांचा वारंवार वापर करण्याचं काम आणि गरज नसताना वापर करण्याचं काम चालू आहे। या देशात लोकशाहीच्या विरोधात सातत्याने सत्तेत बसणारी लोक काम करतायत। या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर फार मोठा असा गळा दाबण्याचं काम व्यक्ती स्वातंत्र्याचा देशात चालू आहे। आजपर्यंत या देशामध्ये डिफेमेशनच्या खाली 6 महिन्यापेक्षा कुठं जास्त शिक्षा झाली असं मला 70 वर्षात कधी ऐकवत नाही, आणि त्यामुळे राहुल गांधींनी केलेल्या एका विधानावर त्यांना 2 वर्ष शिक्षा होणं हीच बाब मुळात गंभीर आहे आणि त्यांना वर अपील करण्याची संधी देण्याची एक दिवस देखील चान्स लोकसभेतनं व्यवस्थेतनं या केंद्र सरकारने ठेवला नाही। याचा अर्थ असा आहे की राहुल गांधी या लोकसभेत येऊन त्यांनी बोलू नये हाच प्रयत्न त्यांचा आहे। काही दिवसापूर्वी राहुल गांधी देशाच्या लोकसभेच्या सभापतींना भेटून त्यांना बोलण्याची संधी द्यावी, झालेल्या प्रकाराबद्दल ते अधिक माहिती देणार होते किंवा त्यांचं म्हणणं मांडणार होते, त्यामुळे त्यांना बोलताच येऊ नये अशासाठी तातडीने झालेल्या निर्णयाने तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचं काम, लोकसभेची दारं राहुल गांधींना बंद करण्याचं काम हे सत्तेतल्या दिल्लीत बसलेल्या लोकांनी केलंय। भारतात अशा पद्धतीच्या वागणुकीला भारताने नेहमीच शिक्षा केलेली आहे आणि मला खात्री आहे की या निर्णयापाठी जे आहेत त्यांना शिक्षा केल्याशिवाय भारतीय लोकशाही आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता कधी स्वस्थ बसेल असं मला वाटत नाही, त्यांना माफ करेल असंही मला वाटत नाही। कायद्याने झालेल्या ह्याला अजून 2 दिवस थांबले असते, त्यांना कुठल्याही वरिष्ठ कोर्टात त्यांना स्थगिती मिळाली असती, स्टे मिळाला असता, पण आपण एवढी तत्परता दाखवता याचाच अर्थ असं व्हावं यासाठी आपले प्रयत्न त्याच्या मागे आहेत हे दिसतं। आता निवडणुका जवळ यायला लागल्या आहेत, 1 वर्षाचा काळ लोकसभेला राहिलेला आहे निवडणुकीला, त्यामुळे राहुल गांधींच्या मागे या देशातली लोक उभी राहू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत, त्यातलाच एक भाग म्हणून हे पाऊल त्यांनी उचललेलं आहे। मला वाटतं की याची रिॲक्शन फार वेगळी येईल आणि देश हळूहळू राहुल गांधींच्या मागे ठामपणाने उभा राहील अशी कृती भारतीय जनता पक्षाने आज केलेली आहे। शेवटी असं आहे की अशा अनेक घटना होत आहेत आणि प्रत्येक वेळेला लोकशाही विरोधी सरकार आहे याची जाणीव देशातल्या लोक ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्यांना व्हायला लागली आहे। अशी जाणीव वाढायला लागल्यावर राहुल गांधींनी भारत जोडो म्हणून पदयात्रा केली 3,500-4,000 किलोमीटर, आणखीन ते पदयात्रा करणार आहेत, ती जास्त लोकात जातील, त्यावेळी त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोचते आणि मग हळूहळू त्यांना प्रतिसाद देखील वाढण्याची शक्यता आहे। आणि म्हणून या एका घटनेमुळं राहुल गांधी या देशाच्या लोकसभेत नसले पाहिजेत ही भावना सत्तेत बसणाऱ्यांची किती मोठी आहे हे आज आपल्या सगळ्यांच्या समोर आले, हळूहळू त्या पक्षाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। मला तसं काही वाटत नाही भारतीय जनता पक्षाने रणशिंग फुंकलाय वगैरे असं काही नाही, कारण तो पक्ष हे पक्ष नसून निवडणुका जिंकण्याचं यंत्र आहे, त्यामुळे ते काही त्या मोडमध्येच असतात, त्यामुळे लोकांची सेवा करणं लोकांच्या हिताचे निर्णय घेणे याच्यापेक्षा अशा वेगळ्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचं काम अव्याहतपणाने देशाच्या वेगळ्या भागात चालू आहे।
उद्या राज्यभर भाजप आंदोलन करणार आहे राहुल गांधी शिवसेनेमध्ये, ओबीसीची माफी हवा असेल ते आंदोलन तुमचा हवी त्रास नाही. आता बऱ्याच गोष्टी करतील भारतीय जनता पक्ष, नक्की वेगवेगळ्या गोष्टी करतातच नेहमी, त्याप्रमाणे काही आंदोलनं होतील.